UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. राज्यात 3 वाजेपर्यंत 45.53% आणि झारखंडमध्ये 61.47% मतदान. सर्वाधिक गडचिरोलीमध्ये 62.99%, तर ठाण्यामध्ये सर्वात कमी 38.94% मतदान. अंबादास दानवे यांच्याकडून संजय शिरसाट यांचा अजून एक व्हिडिओ ट्विट. शिरसाटांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. मस्ती न करण्यासाठी कार्यकर्त्यांना दम. कार्यकर्त्यांकडून खुर्च्यांवर उभा राहून घोषणाबाजी. महिलांना आणि ज्येष्ठांना त्रास होत होता. व्हिडिओबाबत शिरसाटांचं स्पष्टीकरण. घड्याळ चिन्हाच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी करत मतदान. मतदानानंतर शर्मिला पवार यांचा आरोप. निवडणूक आयोगाकडे तक्रार करत काही वेळ मतदान केंद्राबाहेरच ठिय्या. शर्मिला पवार यांचा आरोप धादांत खोटा. कुठेही बोगस मतदान नाही. तक्रारीची निवडणूक आयोग आणि पोलीस चौकशी करतील. शर्मिला पवारांच्या आरोपानंतर अजित पवारांकडून स्पष्ट. तुझा मर्डर फिक्स. सुहास कांदेंची समीर भुजबळ यांना जाहीर धमकी. नांदगाव मनमाडमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ समर्थकांमध्ये मोठा राडा. मी कुणाचं नाव घेऊन धमकी दिली नाही. तो मरून जाईल, त्याचा मर्डर होईल असं कामगारांना मारणाऱ्या कार्यकर्त्याला म्हणालो. सुहास कांदेंचं स्पष्टीकरण. ऑडिओ क्लिप मधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचा. बिटकॉइन संबंधित रवींद्रनाथ पाटलांच्या आरोपानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया. अजित पवार काहीही बोलू शकतात. ऑडिओ क्लिपची सायबर क्राईमकडे कालच तक्रार. सुप्रिया सुळेंनी सुधांशु त्रिवेदींचे आरोप फेटाळले, तर व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी कारवाई करणार पटोलेंचा इशारा. सुळे आणि पटोलेंवर बिटकॉइन संदर्भात गंभीर आरोप. चौकशी होऊन सत्य समोर आलं पाहिजे. मतदानानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप करणारे अधिकारी कधी काळी जेलमध्ये होते. जेलमधील अधिकाऱ्याच्या म्हणण्याला इतकं महत्व देण्याला अर्थ नाही. शरद पवारांची प्रतिक्रिया. थापांवर विश्वास ठेवू नका. सुळे आणि पटोलेंवर झालेल्या बिटकॉइनवरील आरोपांनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. बारामतीचे लोक चांगल्या मतांनी मला विजयी करतील. सकारात्मक चित्र असेल. मतदानानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये अजित दादा विरुद्ध पवार गटाचे युगेंद्र पवार अशी लढत. बारामतीमधील मतदान केंद्रांवर युगेंद्र पवार यांच्याकडून पाहणी. मतदारांवर दबाव टाकून मतदान सुरू. युगेंद्र पवारांचा आरोप. तर 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये तुतारी वाजे. युगेंद्र पवारांचा विश्वास. UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.